अले वा वाजे डुले मस्त कलतुले तू प्रतिभा थालकी अरे उपाशी निसगो नाही बाया तू बक्षिल ना हार म्हणून <laughs> <laughs> बोल कशी मस्त काय करते आज दिवसभरात काय केलं नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज नवीन टॉपिक घेऊन आलोय टॉपिक इन द सेन्स आपला काही टॉपिक नसतो कारण घरगुती आपला व्हिडिओ असतो म्हणजे घरातल्याच काही घडामोडी असणार असं तर नाही की दुसऱ्यांच्या गोष्टी सांगायच्यात आपल्याला काय बोलतो झोप आले का सकाळी उठणार आहे माझ्यासारखा लवकर उठावं लागतं साडेसात मित्रांनो वाजलेत दहा रात्रीचे लेट झालं झोपायला कारण की आम्ही साडेनऊ ला झोपून जातो काल लाईव्ह आलो होतो तुमच्यासाठी मला माहित नाही तुम्ही होतात का नव्हतात पण चारशे पाचशे लोक लाईव्ह वरती होते तर थँक यू तुम्ही लाईव्ह वरती आलात तर चला आपण जाऊ जा हा। आता आई कुठे काय करते ह्याचा पार्ट टू लवकरच येणार आहे त्यासाठी आपण त्या गोष्टीबद्दल चर्चा करू तर मी चाललोय कॅमेरा घेऊन आईकडे एकदम कायदेशीर बेटा त्या रूमचा पंखा चालू करता सुजल बाबा आता बघू आई कुठे काय करते आई कुठे काय बाई ए बाबू ए काजल विजय लावून नुसता हो आपल्या भाषेत काय बेटा काजल लावून बसलं तू हाले डुले वा, वा, बसतं कल तुले तू प्रतिभा थालखे आणि काजल कोणी लावले तुला एवढा मोठा मोठा हा लाईने लावला माझा काजल पप्पा चाई पप्पा चाई तू जरा हिकर तोंड कर म्हणजे चेहऱ्यावर उजर करारखी अरे बाप्पा खोकला कोण कोण खोकला कोण खोकला एवढ्या मोठ्या मोठ्याने कोण खोकला हो काय बोलते बाप्पाला कशी आहेस व्हिडिओ बघितला कालचा आई कुठे काय करते कसा होता व्हिडिओ गुड व्हिडीओ पण व्हिडिओ बघितला आणि जळला डोळ्यातून याच्या पाणी आला कायदेशीर तू काय करते तू काय तर बसलेले की बोल प्रेमाच्या गोष्टी कर बोल कशा काय करते आज दिवसभरात काय केलं थकलीस काय खूप नाही नाही अजिबात नाही थकली गंगे हातरून टाक टाकणार नाही ना असं नाही टाकीत नाही बेटाय तू विसरलीस हा चल परत गंग्या नाही अरे मला बोलू तातरून टाक हा बघ गंग्या ए गंगे, ए ग्यायला नुसतं मोबाईल समोर चला परत प्रतिभा कर गंग्या हातरुण टाक नाही टाकणार असं नाही टाकीत नाही ताकीत नाही बोलायचं का गंगे हातरून टाक टाकीत नाही गंगे गंगे टाकणार नाही टाकणार नाही तू हातरून टाकणार नाही टाकणार हातरूनच नाही टाकणार नाही टाकणार नाही टाकी गंगे हातरून टाक नाही टाकी टाकी आता फुल भरले पाणी सकाळी <laughs> रात्री नऊ वाजता टाकी भरले तर काय टाकी टाकी करतेस तू तर इथे मी टाकी टाकी करतो आणि प्रतिवाच इथे पण हालडुले चालू असतं बाळाचं चालू असतांमध्ये काय सावधान असं हम्म हे बाबू बघा आता बघा बाळाचे पण हाले डुले बाळू बाळू पप्पा तर मित्रांनो आम्ही इथे बसलो ह्याच्यासाठी कारण की आईला घेऊन गेलो होतो काल डॉक्टर कडे आईचा जरा गुडघ्यांचा पडली खाली आई इथे खाली म्हणजे घरामध्येच पडली बाथरूम मधून बाहेर आले आणि आईचा पाय मुरगडला तर खाली पडली तर ढोपऱ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम पहिल्यापासूनच होता पण ते पडल्यामुळे अजून थोडा प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरनी सांगितलं की दूध पियायचंय तर बघा तुला आई आता तू हुशारी मारू नको तू स्वतः पियालीस का नाही खरं सांग तुम्हाला सबूत आहे बघ कुठे व्हेरी गुड हे बघाय बघा हे प्रतिभानी एक हा प्रतिभानी एक कप आणि आईने एक कम आहे पप्पा चाय पण पियाली आहे पण नाही पप्पा चाय नाही पि आली सॉरी पप्पा चाय नाही पियाली सुजलला पण विचारलं पण सुजल बोलला नको मला दूध म्हणून सुजलला नाही दिले काय जाईल बाबूचा नुसता आल्या डोल्या आकरी दू तारखेला अरे विसरूनच गेलो मी तर नेहमीच्या ब्लॉग मध्ये मी सांगत असतो की प्रतिभाचा एक तारखेला बड्डे आहे कायदेशीर आणि मी लास्ट टाइम पण बोललेलो प्रतिभाला काय पाहिजे तर प्रतिभाने मागितलंय वन पीस तर आई वन पीस घेऊन द्यायचं तू कधी वन पीस असं घेतलायस का कोणाला हे बाबा मी तर कोणाला घेतलाय नाही आणि मला तर कपडे घ्यायचे माहिती नाही ह्याचा अर्थ तू प्रतिभाला घेणार नाही का वन पीस प्रतिभाला घेईल मी वन पीस पण प्रतिभा पाचशे रुपये पर्यंत भेटतो ना तिकडे घ्या नाही तिकडे घ्या मी कधी घेतलेच नाही कपडे मग विचारते आई तुम्हाला घेऊन जाईल सोबत मार्केट मध्ये आपण घेऊया बाई तू बोलशील पाच हजाराचा झडकण होईल बाय मी तर कधी पाच हजाराची साडी नाही घेतली आपण माझ्याच पिकली तरी पण आता ना फॅशन आहे ना आई बनाव आहे बघितली नाही कधी पाच हजार की मी साडी तुमचा जमाना वेगळा होता माझ्या जमान्यात माझ्या बायकोला मी पाचशे रुपयाचा ड्रेस घेणार आहे कायदेशीर तर मित्रांनो आई बोलते की आईने कधी कपडे घेतलेत नाही असे तर आई, आई मग तुला जमणार नाही मग तू कसं काय करणार मग मी माझ्या पोरीला बोलवत दोन नंबर पोरीला का तर ती लोक घेतात त्यांना तर माहितीये हिला पण तसं माहितीये पण बाबा कपड्याचं आपल्याला माहिती नाही ती वरील ताईंना घेऊन जाऊया आपण वरील मग ये कल्पाला कल्पताईला आणि जाऊया घेऊन आणि आई प्रतिभाची तू हेअर कट केली असं ऐकलंय हा मग बघा हेअरकट केली हेरकट तुझी हेअरकट लेअरकट मार लेअर कट लेअर ले, 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 कट कुठला ले, कट आई कुठला ले, कट लेअर कट लेअर कट लेअर कट प्रतिभा लेअर कट आणि बोल ना आणि काय आणि बड्डे ला पार्लरवाली पण बोलवली आम्ही काय हा आई ने पार्लरवाली बोलवले आई बड्डे ला पार्लरवाली बोलवलीस तू काय गो बा पते ए बाबा असं करूया माझा बड्डे आहे ना तुम्हीच तर बोला तू पाच पाहिजे ते करतो हेअरकट केला ना हेअर कट केला पण हेअरस्टाईल नको करायला हेरस्टाईल ना अच्छा अच्छा हा हा ओके म्हणजे केस विचारायचे तुझी बरोबर तर मित्रांनो प्रतिभाचा बड्डे एक तारखेला आणि मला इंस्टाग्रामवर मेसेज आलेला पण त्या ताईंच नाव नाही आठवत आहे कारण की त्यांच्या पण मुलीचा एक तारखेला बड्डे आहे त्यांचं पण मी नाव घेणार आहे जेव्हा प्रतिभाचा बड्डे असेल तेव्हा त्यांना पण आम्ही विश करणार आहे गाव जाई हो बरोबर आहे मित्रांनो प्रतिभाचा बर्थडे आणि प्रतिभाला आता काय घेणार आहे आई काय माहित नाही वन पीस माझ्याकडून घेणार आहे मी कारण मी प्रतिभाला बोललो होतो एक ते पाच पर्यंत मोजतो त्याच्या अगोदर बोल लवकर काय घेणार प्रतिभा पटकन वन पीस बोलली आणि कोणीतरी मेसेज केलेला अगं काय प्रतिभा ताई तुम्ही वन पीसच बोललात बोलून बोलून दुसरं काहीतरी मोठं मागायचं ना असं एक कोणीतरी कमेंट केली हा तर प्रतिभाला मी बोललो होतो मी एक ते पाच पर्यंत एक दोन तीन तेवढ्यात प्रतिभा हो वन पीस घ्या आणि मी प्रतिभाला बोललो होतो तुला जे पाहिजे ते घेल जे तू बोलशील ते आई तू काय घेणार प्रतिभाला बड्डेला खरं सांगायचं हे बाबा मी घेल अ ठीक आहे आई एवढा बडा मारते बड्या माझी सून पोरगी आहे नाही नाही ना, एक मिनिट आई बड्याबड्या मारते बाबा मी घेईल माझ्या हिसाबाने का तर मी पण वाट बघतो की आई काय घेणार प्रतिभा साठी बघू आता अरे तू पण वाट बघतोस ना तुझं हारबडून जाशील वरवर माझ्या तुझी आणि उपाशी निसगो अरे उपाशी निसगो नाही भाया तू बघशील ना हारबडून जाशील मी कशाला तुला सांगूले वळकले प्रतिभा तुला का आई तुला काय घेणार बड्डे गिफ्ट खरं सांग येईल काहीतरी मला म्हणजे काय असं ते आईलाच माहिती असेल ना गंगे पप्पाच्या <laughs> आई <laughs> एकदम <पापा laughs> एक सुमसाम बसलेले एकदम कायदेशीर बघा एक माझी सासू आहे प्रतिपाची सासू माझे सासू इथे बसले आणि हिची सासू इकडं बसले इकरा बसले बरोबर नाही म्हणजे असं झालंय की सास भी भी बहू थी चल बघू नक चल लय तुला मोबाईल मध्ये बघायची सवय अशी हालया ढुल्या ढूल 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 करत आणि हे पण कमी नाही ते बघते बघी मी तर मित्रांनो चला वाट बघ शनिवारी आपला बड्डे आहे वेदांत आपला वेदांत भाऊचा आपल्या वेदांत भाऊचा चौथा बड्डे चौथ्या महिन्याचा आणि प्रतिभाचा पण बड्डे एक तारखेला आहे भाऊचा पंचवीस तारखेला आहे पण दोघांचे बड्डे सॅटरडे सॅटर्डेला आलेत एकदम कायदेशीर तर चला यांचे बड्डे धामधूम मध्ये होणार आहेत नक्की बघूया तुम्ही आपल्या एक फॅमिलीचे मेंबर आहात तर मला तुम्हाला, तुम्हाला सांगायची गरज नाही की बड्डेला या तुम्हाला हजर राहायचंच आहे आणि कशा पद्धतीने हजर राहायचंय तर चॅनल सबस्क्राईब करायचंय बघा वेदन पण बोलतोय चॅनल सबस्क्राईब करायचंय म्हणजे आमच्या नोटिफिकेशन येतील तुम्हाला आणि तुम्हाला लगेच आमचे फंक्शन दिसतील तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय तर मित्रांनो मी आज सकाळी जॉबला जात होतो तेव्हा आम्ही दोघं सेम ट्रेनमध्ये होतो गट्टू आणि मी पण गट्टू पाचच्या डब्यामध्ये होता आणि मी पुढच्या डब्यामध्ये होतो आणि गट्टू मला अचानक भयानकमध्ये दादर स्टेशनला आम्ही भेटलोय गट्टूची ड्रेसिंग बघा फुल एकदम चरी 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 घरी 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 गरी घरी फुल ड्रेसिंग मारले गट्टूनी आणि मी गट्टूला विचारलं गट्टू भाई एवढा सजून ढजून कुठं चाललायस तर गट्टू बोलतो आज शाळेमध्ये आमच्या पार्टी आहे कारण विरारवरून गट्टूची पण शाळा चालू झाली आहे विरार टू मुंबई सेंट्रल तर मित्रांनो हे पहिला मुंबई सेंट्रलला राहायचे म्हणून त्या साईडला यांची शाळा होती आणि आता यांची शाळा चालू झाली आहे म्हणून हे लोक चालले आता दोघं भाऊ बघा तो मंथनचा भाऊ आहे शुभम मोठा आहे एकदम शुभम शिंदे मंथन शिंदे भाऊ आपला तर चला मंथनला आता रजा देऊ कारण की मंथन मंथनच्या शाळेत चाललाय आहे मुंबई सेंट्रलला आणि तुमचा भाऊ ठाण्यावरून घनसोलीला चाललाय दादरवरून ट्रेन चेंज करून तर चला मित्रांनो पुन्हा एकदा घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो